शिर्डी शहरातील गट नंबर 191 मधील क्षेत्र 61 आर ही मिळकत श्री साईबाबा वैदू मागासवर्गीय भटकी जमातसह भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था मर्यादित शिर्डी तालुका राहता यांचे कब्जे वही वाटीचा असून सदर संस्था रीतसर सहायक निबंधक सहकारी संस्था संगमनेर यांच्याकडे नोंदवली आहे. सदर जागेचे संस्थेच्या सभासदांसाठी निवासी सदनिका बांधण्याचे नियोजन होते. सदरची जागा महाराष्ट्र शासनाने वैदू समाजाच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ग्रँट केली. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार सदर जागा गावठाणात देखील समाविष्ट करण्यात आली असून सदर जागेवर सभासदांना राहण्यासाठी बांधकामाची योजना व्हावी अशी मागणी सभासदांनी केली आहे. याविषयी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले असून संस्थेच्या सभासदांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे. आज विषय माझा यो आहे की 10/8/2021 या रोजी जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे गृहनिर्माण श्री साईबाबा संस्था गृहनिर्माण वैदू समाजाचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जे आम्ही बिल्डरला जे डेव्हलपमेंटसाठी जागा देऊ राहिलेलो आहे ती जागा आम्ही 12 गुंठेमध्ये डेव्हलप करतोय आणि ती विकास करण्यासाठी ज्यांची जागा आम्ही घेतलेली आहे 12 गुंठे त्या सगळ्यांची संमती आम्ही घेतलेली आहे व ज्यांची जागा आम्ही डेव्हलपला नाही घेते त्यांचीही संमती घेतलेली आम्ही आहे आणि त्यांची परमिशन शिवाय आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाहीये आणि त्याची सगळी माहिती आम्ही मुख्य अधिकाऱ्याला आज या रोजी सबमिट केलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे मुख्य अधिकाऱ्यांसाहेबांना की तुम्ही पूर्णपणे पुष्टीकरण करून आमच्या गरीब लोकांसाठी काहीतरी सहकार्य करावा आणि त्यांना काहीतरी घरं मिळून द्यावा. आज 40 वर्ष झाली ती लोकांची 29 घरं जी पूर्ण झालेली आहेत ते तुम्ही स्वतः येऊन बघावा आणि तीच 29 लोक आज तिकडं तुमच्या पालिकेत येऊन आमच्या विरोधात आमचं विकासन व्हावा नाही म्हणून तुमच्याकडे निवेदन टाकू राहिलेत. कारण की काय गरीब लोकांना घर भेटावं नाही. आज 40 वर्ष झाली त्यांना घर भेटत नाहीये आणि त्यांची आज जे नातूंसाठी स्वप्न बघत होते ते नातूही मोठे झालेले आहेत त्यांचे पण ते काही अजून काही त्यांना काही भेटू नाही राहिलेले. तर तुम्ही माझी मुख्य अधिकारी साहेबांकडे निवेदन आहे विनंती आहे मनापासून कळकळीपासून की त्यांना काहीतरी भेटावा आज रोजी आम्हाला काहीतरी त्यांचं विकासन करण्याचं संधी भेटावा तुमच्याकडे ही नम्र विनंती आहे. मी श्री साईबाबा संस्था गृहनिर्माण वैदू समाजाचा मी चेअरमन आहे. आमची बैठक आम्ही कित्येक वेळा आम्ही बैठक घेतलेली आहे पण जे लोक संमती देत नाही ज्यांची आम्ही संमती पूर्णपणे त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना सगळं माहिती दिलेली आहे तरी ते लोकांना आम्ही मिटिंग घेतलेली आहे तरी ती लोक काय आम्हाला संमती देत नाहीये. त्यांना का हा विकासनामा हा विकास करारनामा त्यांना मोडायचा आहे ज्या लोकांना घरं त्यांची पूर्ण होऊन द्यायची नाहीये त्याच्यात ते अडथळा घालू राहिलेले आहेत आणि त्यांना आम्ही कित्येक प्रकारे त्यांना समजायचा प्रयत्न केला पण ते काय माघार घेऊ नाही राहिलेत. ते आता आडी अडचणी करू राहिलेत आम्हाला आणि काही लोकांची दिशाभूल करू राहिले जे 40 वर्षापासून त्या लोकांना काही कळू नाही राहिलेले की त्या लोकांची दिशाभूल करणे आणि त्यांना खोटं नाटे बोलून त्यांना घेऊन येणे आणि कोणाच्याही समोर काही शब्द देणे हा हे त्यांचं प्रक्रिया चालूच आहे. बिल्डर बरोबर सहमत पण आहे आणि आम्ही संस्थेवरची जे कर्ज आहे फायनान्स तेही फेडणार आहे बिल्डर आणि जे संस्थेवरती जे उसनवार आहे संस्था जे लोकांकडनं जे कर्ज घेतलेले संस्थेने संस्थेसाठी काही कामांसाठी कर्ज घेतले ते पण बिल्डर नील करणार आहेत आणि ही आमची वैयक्तिक आम्ही नील करत नाही जी डेव्हलपला दिलेली आहे ती पूर्ण संस्थेची जागा नील होणार आहे ज्यांनी डेव्हलप वैयक्तिक केलेले जे 29 लोकांनी आणि जे सभासद नगरपालिकेत गेलते त्यांचीही जागा नील होणार आहे त्यांचंही कर्ज मुक्त करणार आहे तरीही त्यांना प्रॉब्लेम आहे आणि आमच्या गरीब लोकांसाठी काहीतरी साहेबांनी करावं आता ही आमची नम्र विनंती आहे आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही ही संस्था पूर्ण त्यांची खात्री घेईल आणि त्यांना काही प्रकारचा कुठलाही प्रकारचा दुर्व्यवहार आणि त्यांच्यावर त्रास झालेला आणि त्यांना कुठलाही आम्ही नुकसानदायक काम करणार नाही ही संस्था पूर्णपणे जिम्मेदारी त्यांची आमची. बिल्डर नॉर्दर्न डेव्हलपर्स म्हणून बिल्डर आहेत त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट्स महानगरपालिकेमध्ये माननीय सीओ साहेबांकडे दिलेले आहेत आम्ही आज नियोजन पूर्ण दिलेलं आहे त्यांच्याकडे तर ते पूर्णपणे माहिती पूर्ण आज आम्ही ते पुष्टी करणार आहे की जागेचं पूर्ण हे करून आणि ते काहीतरी निकाल लावतात असं आम्हाला त्यांनी सांगितलेले अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेली आहे. तर आता आम्हाला त्यांचं उत्तराचं आम्ही वाट बघतोय की कधी आम्हाला डेव्हलप करायला ते परमिशन देत आहेत. बाकी आम्हाला सगळीकडनं परमिशन भेटलेले आहेत आम्ही ते लीगल डॉक्युमेंट त्यांचं सबमिट केलेले आहेत. सर्वे नंबर मोफत सर्वे नंबर 1191 आमची जागा ही श्री साईबाबा वैदू मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था शिर्डी ही शिर्डीमध्ये आहे. दिनांक 10/8/2021 रोजी आमचे काही सभासद व बिगर सभासद
माननीय मुख्य अधिकारी शिर्डी नगर पंचायत यांना जे निवेदन दिलेले आहे आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे जे बातमी संस्थेच्या विरोधात प्रसारित केलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। संस्था कोणावरही अन्याय करत नाही। टोटल आमच्या सभासद 56 आहे, त्यापैकी 29 लोकांचे घर पूर्ण झालेले व राहिलेले 31 लाख लोकांचे घर होण्यासाठी विकासनामा करार केलेला आहे। जे लोक आज आरोप करत आहे की सदरचं विकासनामा हा चुकीचा आहे, तर मला त्यांना एकच म्हणायचं आहे की सदर विकासनामा करताना जे तुम्ही आज आरोप करत आहात, तुम्ही माननीय सहाय्यक निबंधकासमोर रजिस्टर ॲग्रीमेंट करताना सही केलेली तरी तुम्ही म्हणता आज की हे मला मान्य नाही, हे चुकीचं आहे। तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहे। आज संपूर्ण 61 आरपैकी विकसन फक्त 12 ते 13 गुंठ्यामध्ये होत आहे आणि त्याच्यामधले जे लोकांना विस्थापित होणार आहे त्यांना बिल्डर व संस्था दोन्ही मिळून त्यांना चांगल्या दर्जाचे फ्लॅट निर्माण करून देणार आहे, कोणालाही विस्थापित करणार नाही आणि कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा करारनामा केलेला आहे। तर माझी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, माननीय नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर, माननीय कैलासबापू कोते, सन्माननीय नगरसेवक अभयराजे शेळके व आमच्या वार्डचे नगरसेवक श्री सुजित गोंदकर व नीलजदादा कोते व सचिन शिंदे यांना सर्वांना माझी विनंती आहे की या प्रकरणी लक्ष घालून गरिबांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यास तुम्ही सहकार्य करावे। एवढं बोला। आज माझा प्रश्न असा आहे, आता 31 घरं 32 घरं त्यांचं होणार आहेत आणि ते 32 घरांचे लोक आणि ते झोपडीमध्ये पत्र्यामध्ये राहतात आणि त्यांचं जे विशेषण आहे ते वाट 40 वर्षापासून ते वाट पाहतात आणि ते अतिक्रमामध्ये ते झोपड्या घालून बसलेले आहेत। इथे नगरसाहेबाने आम्हाला विनंती करून 40 वर्षापासून आमचं होत असताना काय करतात काय नाही ते समजून येत नाही आहे, ते विनंती करून आणि कृपा करून आणि आपला आशीर्वादाने आम्हाला आता सहाय्य करावा असं मी विनंती करतो। जरा साहेबांनी विनंती करावं की माझं घर व्हावं, आयुष्यभर माझं आयुष्य याच्यात गेलेलं आहे पत्र्याच्या खोलीमध्ये। माझं नाव गणेश रामागुडे, माझे वडील संस्थेमध्ये संचालक आहे, मी काही सभासद नाही पण माझ्या वडिलांच्या वतीने मी बोलतो। गेल्या 40 वर्षापासून आम्ही झोपडीत राहतोय, आज आम्हाला 32 लोकांना घर बांधून आम्हाला देणार आहे, त्याच्याबद्दल आम्ही जे साहेब जे कर्ज आहे संस्थेचं, संस्थेने 3 लाख रुपये कर्ज घेतलं होतं, आज त्याचे 30 लाख रुपये झालेले फायनान्सचे, ते फायनान्सचं कर्ज भरून सगळं मुक्त करून आम्हाला घरं बांधून देणार आहे। याच्यात कोणाही कोणावर अन्याय होणार नाही आणि आम्हाला असं वाटत नाही की कोणावर अन्याय व्हावं म्हणून। आमच्या घरं आम्हाला भेटा, तुमचं घर तुम्हाला राहतील, याच्यात काही विरोध करू नका आणि जे काही विरोध करायचं असेल त्यांना आमचं विनंती की बाबा तुम्ही सुखी राहा आणि आम्हाला सुखी राहू द्या। वैदू मागासवर्गीय भटकी जमात गृहनिवारण संस्था, साईबाबा वैदू मागासवर्गीय भटकी जमात गृहनिवारण संस्था याचा सभासद आहे, माझे वडील संचालक पदावर आहे। तर माझं म्हणणं असं आहे साहेब, आता आम्हाला जागा भेटून कमीत कमी 40-45-50 वर्ष झालेले, तर नामदार बाळासाहेब विखेपासून आम्हाला जी जागा भेटलेली त्या टायमाला त्यांच्या हस्ते आम्हाला दिले गेलेले, परंतु त्या जागी आम्ही संस्था स्थापन केली, म्हणजे लोकांकडून होत नाही म्हणून आम्ही संस्था स्थापन केली त्या टायमाला वडिलांच्या काळात, पण ती काय कर्ज घेतलं आम्ही ते घर बांधले आणि आमच्या काही लोकांमुळे ते सक्सेस झालं नाही घर बांधण्याचं, कर्ज घेऊन ते कर्ज इकडे तिकडे म्हणजे काही झालं नुकसान, पण तरी आम्ही ते सण केलं, पण काय 40 वर्षापासून घरं नाही झाल्यामुळे आम्ही काय केलं की एक योजना निर्माण केली की आपण कोणाला तरी हे डेव्हलपमेंट करावा, आपलं कर्ज मुक्त होईल आणि ज्यांचे घरं नाही झालेले त्यांचे घरं होतील असं आम्ही केलं, पण ज्यांचे घरं झालेले पण त्या लोकांचं असं वाटतं की आम्हाला घरं भेटू नये दुसऱ्यांना, पण हे चुकीचं आहे, पण दुसऱ्यांना बी घरं भेटावं अशी आमची 31-32 सभासद आहेत, ज्यांच्या घरं नाही त्यांना घरं भेटावं असं आमचं स्वप्न आहे। आता वडिलांच्या काळापासून आहे, आता आम्ही वडील गेले आता आम्ही म्हातारे व्हायला लागलो तरी आमचं स्वप्न साकार व्हायला, आणि ज्यांचे घरं पूर्ण झालेले आहेत तेच आता आळो करू राहिले आहेत आम्हाला आणि त्यांची संमती बी घेतलेली आम्ही आणि त्यांचं कर्ज मुक्त करणार आहेत तरी सुद्धा ते आळो करू राहिले,
तरी माझं एवढंच म्हणणं आहे, नामदार विखे पाटलांनी आमचं जरा निवेदन स्वीकारावा, सुजन विखेंनी स्वीकार करावा, आणि आमचं शिवसाहेबांनी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आमचं चौकशी करून आमचं सक्सेस करावं.